हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी उमा आणि तुझं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे यू मॅटरवर. तर माझ्या आजूबाजूचा परिसर बघून तुम्हाला कळतच आहे की मी कोकणात आहे. मागे माझं छानसं घर आहे, ते सगळं मी तुम्हाला या व्लॉगमध्ये नंतर दाखवणार आहे. पण या व्लॉगमध्ये मी एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे, आणि तो म्हणजे व्हॉट आय ईट इन अ डे. म्हणजेच मी दिवसभरात काय काय खाते, कुठच्या प्रकारचा डाएट करते, ह्या सगळ्याविषयी मी या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर थोडक्यात मी सांगते आता मी कुठचा डाएट प्रकार फॉलो करते. त्याला म्हणतात इंटरमिटंट फास्टिंग. म्हणजे दिवसात ले काही तास तुम्ही फास्टिंग करता, म्हणजे उपास करता, आणि काही तास तुम्ही खाता. तर मी जी इंटरमिटंट फास्टिंगची विंडो सध्या फॉलो करते ती आहे 8 तास खाणं आणि 16 तास उपास करणं. या सगळ्यावर तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट डाऊन करून सांगा. मी या सगळ्यामागचं सायन्स हे कसं करायचं हे सगळं सांगणारच आहे. पण आत्ता ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या 8 तासात मी नक्की काय काय खाते. तर चला बघूया. मी आजूबाजूच्या भाज्यासुद्धा माझ्या घराच्या तुम्हाला दाखवणार आहे या व्लॉगमध्ये. तर आता सुरुवात करूया या व्लॉगला, ज्याचं नाव आहे व्हॉट आय ईट इन अ डे. लेट्स गेट स्टार्टेड. तर सकाळची सुरुवात आपण कुठल्याही डिटॉक्स वॉटरनी करावी हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आणि तेच मी करते. ज्याला आपण लिंबू पाणी म्हणतो ते मी सकाळी आज पिणार आहे. आणि कोकणात असल्यामुळे एक मेन फायदा म्हणजे ती लिंब डायरेक्ट आपण झाडावरून आज काढणार आहोत. हे लिंबाचं झाड आहे आमच्या कोकणातलं, आणि तुम्ही इकडे खालती बघू शकता एक छान टपटपीत असं छान लिंबू आहे. तर ते आता मी काढणार आहे ताजं लिंबू, आणि त्याचा रस घेऊन गरम पाण्यात हे लिंबू आणि गरम पाणी असं मी सकाळी डिटॉक्स वॉटर म्हणून पिणार आहे. तर बघा, हे झालं आपलं ताजं लिंबू. मगाशी जे लिंबू आपण काढलं त्याचंच हे आता लिंबू पाणी आहे. गरम पाणी आणि लिंबू असं मी आता सकाळी पिणार आहे. आणि तुम्ही मागचा नजारा बघूच शकताय, छान सकाळचं वातावरण झालेलं आहे. आणि आता मी लिंबू पाणी माझं मस्तपैकी एन्जॉय करणार आहे. माझं डिटॉक्स वॉटर पिऊन झालेलं आहे, आणि आता माझ्यासाठी माझी लाडकी काकू इथे गरम गरम कांदे पोहे करते. कोकणात थंडीच्या दिवसात हे असे गरम कांदे पोहे, तेही माझ्या काकूच्या हातचे, खाण्याची मजाच काही और आहे. काकू आणि गरमागरम कांदे पोहे माझे रेडी झालेले आहेत. आणि इथे तुम्ही नजारा बघा, छान थंडी आहे आणि सारवलेल्या जमिनीवर मस्तपैकी मांडी घालून मी आता हे पोहे खाणार आहे. त्याच्याबरोबर एक बाकरवडी सुद्धा ठेवली आहे, त्यामुळे आजचा नाश्ता हा अप्रतिम होणार आहे. आत्ता कोकणात प्रचंड थंडी आहे, आणि त्यामुळे इथे शेकोटी जवळ मी बसली आहे मस्त. आणि इथे बाजूलाच एक वेल आहे, ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ज्याला इंग्लिशमध्ये आपण ब्लॅक पेपर किंवा काळी मिरी म्हणतो तो गरम मसाला आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. छान वारा सुद्धा सुटलाय. वा 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 वा, या. तर ही आहे ती वेल, आणि हा तो गरम मसाला आहे. ह्यालाच वाळवून ह्याची काळी मिरी होते पुढे. तर अशी ही अजून एक वेल माझ्या घराच्या अगदी बाजूला तुम्हाला बघायला मिळेल. दुपारच्या जेवणासाठी गरम गरम घेवड्याची भाजी आणि भाकरी असा बेत आपण केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकताय भरपूर घेवड्याच्या शेंगा मी निवडून घेतलेल्या आहेत. आणि आत्ता मी जिथे उभी आहे आमच्या घराच्या अगदी बाजूला ही घेवड्याची वेल आहे. मी तुम्हाला आधी त्याची फुलं दाखवते. इकडे या, ही आहेत घेवड्याच्या शेंग्याची फुलं. आणि आता आपण शेंगा काढूया. या माझ्याबरोबर. तुम्ही इथे वरती बघू शकताय घेवड्याच्या शेंगा इकडे आहेत, तर त्या आता आपण काढणार आहोत. ह्या साईडला पण एक घेवड्याची शेंग आहे आणि त्याला फूल अटॅच्ड आहे. हे बघा, अशा भरपूर घेवड्याच्या शेंगा ह्याच्यात आहेत. आणि आता ह्याची गरम गरम भाजी भाकरी असा मस्तपैकी बेत केलेला आहे. मी बाकीच्या शेंगा काढून घेते आणि मग तुम्हाला फायनल भाजी आणि भाकरी दाखवते. आत्ता 11:30 वाजलेले आहेत,
आणि ह्या वेळेला मला एखादा ग्रीन टी प्यायला खूप आवडतं. ह्याच्याबरोबर ॲक्च्युली एखादं फळसुद्धा मी खाते, पण आज मला एवढी भूक नाही आहे, कारण सकाळचा जो पोह्यांचा नाश्ता होता तो फार हेवी झाला, त्यामुळे आत्ता मी फक्त हा फ्लोरल टी पिणार आहे. हा ओव्हरऑल डायजेशनसाठी, तुमच्या स्किनसाठी खूप छान असतो, त्यामुळे आत्ता ह्या वेळेला मस्त ग्रीन टी मी पिणार आहे. आणि आता दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे. मगाशी ज्या घेवड्याच्या शेंगा ताज्या आपण काढल्या त्यांची ही भाजी आहे. आमच्या घराच्या बाजूलाच आवळ्याचं खूप मोठं झाड आहे, तर त्या ताज्या आवळ्यांचं लोणचं आहे. सगळे रस पोटात गेले पाहिजेत जेवणात असं मला वाटतं, त्यामुळे थोडासा गोडाचा शिरा घेतला आहे मी. त्यानंतर घरचं ताजं तूप आहे, ज्याच्याशिवाय माझं जेवण कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि खाली भाकऱ्यांच्या ऐवजी आज पोळ्या आहेत. आणि त्याच्यानंतर प्रोटीनसाठी डाळ थोडीशी म्हणजे आमटी घेतलेली आहे. तर असं हे माझं दुपारचं जेवण आहे, ज्यावर मी आता मस्त ताव मारणार आहे. दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ शतपावली मी घालते. आणि शतपावली घातल्यानंतर सगळ्यात पुन्हा एक इम्पॉर्टंट भाग माझ्या दुपारच्या जेवणाचा आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तो भाग म्हणजे साईचं ताक. साईचं ताक हे डायजेशनसाठी, ओव्हरऑल हेल्थसाठी फारच महत्त्वाचं असतं. आणि दुपारच्या जेवणानंतर मी कायम एक ग्लास साईचं ताक पिते. अजून एक गरम मसाल्याचं झाड आत्ता माझ्या घराच्या बाजूलाच आहे, आणि आता ते मी तुम्हाला दाखवते. आणि ते झाड म्हणजे आपण पुलाव किंवा बिर्याणीमध्ये जे तमालपत्र टाकतो त्याचं हे झाड आहे. आणि त्याचं हे जे खोड आहे त्याच्यापासून ही दालचिनी बनते. तर दालचिनी, तमालपत्र हे सगळे गरम मसाले किती इसेन्शियल आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्याचं हे झाड आहे. हाय, संध्याकाळची वेळ झालेली आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रचंड थंडी आहे, आणि त्यामुळे मस्तपैकी चहाची पात घालून चहा आता मी पिते आहे. कारण थंडी आणि चहा हे कॉम्बिनेशन मला वाटतं सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. आणि मी इथे बसले आहे कारण ह्या चहामध्ये जी चहाची पात आहे ती इकडे माझ्या बाजूला आहे. तर ही ती चहाची पात आहे, मगाशी मी ताजी कापून नेली होती आत. आणि त्याचा चहा हा गरम गरम मला आत्ता करून दिलेला आहे आणि तो मी पिते आहे. त्यामुळे असा हा संध्याकाळी साधारण 4:15 आसपास मी चहा पिते. आणि 5 मग फायनली मी काय खाऊन माझी विंडो बंद करते इंटरमिडियंट फास्टिंगची हे थोड्या वेळात आपल्याला कळेलच. पण आत्तापुरता मला हा छान चहा आणि निसर्ग एन्जॉय करायचा आहे. आता ज्या रोपाच्या बाजूला मी बसली आहे ते आहे, तुम्ही ओळखू शकताय का, हे आहे कढीपत्त्याचं रोप. आणि आमटी असेल, उपमा असेल, पोहे असतील, या सगळ्यात हाच कढीपत्ता आम्ही ताजा घेऊन टाकतो. आणि त्यामुळे अशी अनेक झाडं माझ्या गावाच्या घराच्या मागच्या परसबागेत आहेत. पालक आहे, मेथी आहे, मगाशी दाखवल्याप्रमाणे काळी मिरी आहे. त्यामुळे सगळ्या ताज्या भाज्या आम्हाला इकडनं मिळतात, आणि त्यातलंच एक झाड म्हणजे कढीपत्ता. संध्याकाळचे 5:15 आहेत, आणि आता 15 माझी इंटरमिटंट फास्टिंगची विंडो बंद होणार आहे. त्यामुळे हे जे शेवटचं मील असतं ते मला फार व्यवस्थित करावं लागतं, किंवा असं करावं लागतं ज्याच्यामुळे माझ्या पोटाला शांतता मिळेल, पुढचे 16 सर्व्हाईव्ह करण्याची शक्ती मिळेल. आणि त्यामुळे सगळ्यात बेस्ट मील आहे वरण भात किंवा आमटी भात. त्यामुळे आज इथे तुम्ही बघू शकताय 2 भात मी घेतलेला आहे, थोडंसं तूप घरचं आहे, त्याच्याबरोबर साईडला आमटी आहे, लोणचं आहे, एरवी ह्याच्याबरोबर मी कोशिंबीर किंवा सलाड पण घेते. पण आज दुपारी माझं हेवी जेवण झालं आहे त्यामुळे मला फक्त आमटी भात हवा होता. त्यामुळे आता हा मी छान कालवणार आहे तुपासकट, त्याच्यात आमटी घालणार आहे, आणि मस्तपैकी गुरगुट्या भात आता मी खाणार आहे, ज्याच्यामुळे पुढचे 16 मला छान पोटाला शांतता मिळणार आहे. माझी इंटरमिटंट फास्टिंगची विंडो आता बंद झालेली आहे, आणि प्रचंड थंडी आहे. मी आत्ता काही खाऊ शकत नाही आहे, त्यामुळे शेकोटी इथे पेटवली आहे आणि त्याची ऊब मी इथे घेते आहे. तर तुम्ही आज या ब्लॉगमध्ये बघितलं की माझ्या गावाच्या आजूबाजूला कुठल्या कुठल्या भाज्या आहेत आणि मी दिवसभरात काय काय खाते ते. तुम्हाला जर का हा ब्लॉग आवडला असेल तर मी असेच ब्लॉग अजून बनवीन, तुम्ही मला नक्की कमेंट डाऊन करून सांगा. हे अन्न खाऊन मला मेंटली फिजिकली खूप फ्रेश वाटतंय, त्यामुळे आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत रहा, पुन्हा भेटूया, बाय.